दिनांक 7 जुलै रोजी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर ऑफ इंडिया यांच्या विभागात लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी मास्टर इब्राहिम पठाण याने 2000 झाडे लावली. त्याने झाडे नॅशनल हायवे पिंपळ विहीर ते शिवणगाव यांच्यामध्ये लावली. आयआरबी व त्यांच्या विभागातही झाडे लावण्यात आली. यावेळी आयआरबीचे अधिकारी चंद्रशेखर भागवतकर सर, खान सर, पवन देशमुख सर, अमोल दांडगे सर, पुरी सर तसेच NHAI चे अधिकारी ब्राह्मणकर सर, श्रीकांत ढगे सर हेही उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांनी इब्राहिमचे कौतुक केले आणि त्याला प्रोत्साहन देत त्याचा उत्साह वाढवला. पर्यावरणाची रक्षा करण्यासाठी आणि पर्यावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी त्याने हा संकल्प घेतला होता. याबद्दल त्याला शाबासकी देऊन त्याचे कौतुक करण्यात आले. यावेळेस त्याच्या शाळेतील लिटिल फ्लावर्स इंग्लिश स्कूलमधील सर्व शिक्षक उपस्थित होते. मैं इब्राहिम पठान लिटिल फ्लावर इंग्लिश हाई स्कूल गुरुकुंज मोझरी का स्टूडेंट हूँ और फिलहाल 10th स्टैंडर्ड में पढ़ता हूँ. मैंने 20,000 प्लांट्स प्लांटेशन करने का रिजोल्यूशन लिया था प्रीवियस इन्वायरमेंटल डे पर और हमने अलग अलग जगहों पे प्लांटेशन किया, गवर्नमेंट हॉस्पिटल, कॉलेजेस, पुलिस स्टेशन और आज हम लोग NHAI का जो नेशनल हाईवे नंबर 6 है जहाँ पे हम लोगों ने आज प्लांटेशन किया और मैं ब्राह्मणकर सर और ढगे सर और GM सर और पूरी सर इन सबको थैंक्स अदा करता हूँ. इन लोगों ने मुझे परमिशन दी यहाँ पे प्लांटेशन करने की, केयर करने की, वो इन लोगों ने ली और इस चीज़ के लिए मैं इनका थैंक्स अदा करना चाहता हूँ. और थैंक यू सर, पूरी सर, ब्राह्मणकर सर, ढगे सर, GM सर, आप सभी को मैं थैंक्स कहना चाहता हूँ. थैंक यू. मी पल्लवी घडिनकर फ्रॉम लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूल मोझरी. आज इथे इब्राहिमने 2000 झाडे लावली आहेत. मीन्स आज त्याने हे जे प्लांटेशन आहे त्याचा हा जो प्रोजेक्ट आहे 20,000 झाडे लावण्याचा, त्यांनी बरेचसे जे प्रोजेक्ट आहे ते कम्प्लीट केलेले आहे आणि या प्रोजेक्टला कम्प्लीट करण्यासाठी आज तो NHAI आणि IRBच्या माध्यमातून या रोडवर त्याने प्लांटेशन आज केलेले आहे. तर यावेळेस जे NHAI आणि IRB यांचे जे अधिकारी आहे ते इथे आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी स्वतःहून इब्राहिमला गायडन्स केलं आणि त्याचा हे जो प्रोजेक्ट आहे त्याला खूप प्रोत्साहन दिलं. आणि मी आशा करते की भविष्यात जे काही असे विद्यार्थी आहे ज्यांना उत्साह आहे आपल्या एन्व्हायरमेंटसाठी खूप काही करायचं तर त्यांनी समोर यावं आणि स्वतःहून येऊन असे जे प्रोजेक्ट आहे आपल्या एन्व्हायरमेंटला वाचवण्यासाठी ते करावं. मैं विलास ब्राह्मणकर, प्रोजेक्ट डायरेक्टर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट अमरावती. ये तिवसा की जो लिटिल फ्लावर स्कूल है उसकी तरफ से और ये बच्चा जो है इब्राहिम इसके तरफ से प्रपोजल आया था कि ये 20,000 प्लांट्स ये हर जगह लगाना चाहते हैं, बहुत जगह पे पब्लिक प्लेसेस पे. तो वो प्रपोजल को हमको बहुत अच्छा लगा कि ऐसा प्रपोजल है, कोई समवन इज़ कमिंग फॉरवर्ड फॉर प्लांटिंग द ट्रीज अलॉन्ग द रोड. तो उसको हमने एक्सेप्ट करते हुए हमारे रोड पर जहाँ जहाँ प्लांटेशन की गैप्स है और जहाँ प्लांट्स की कमी है तो वो स्पेसेस हमने इनको दे रहे हैं प्लांटेशन के लिए. एनवायरमेंटल पॉइंट ऑफ व्यू इसके बहुत सारे एडवांटेज होते हैं और ये जो समाज में मोटिवेशन मिल रहा है इस तरह से, तो ये आई कॉन्ग्रेचुलेट हिम ऑन दिस पार्ट. थैंक यू. मेरा नाम श्रीकांत ढगे है. मैं नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया में DGM टेक्निकल के पोस्ट पे PIU अमरावती में वर्क कर रहा हूँ. इब्राहिम और मैडम की तरफ से लिटिल लॉ की तरफ से जो प्रपोजल NHAI की तरफ आया था और IRB के कोऑर्डिनेशन में यहाँ पे प्लांटेशन अपन जो कर रहे हैं इसके लिए मैं इन लिटिल स्कूल का, फ्लावर स्कूल का और इब्राहिम का हार्दिक अभिनंदन करता हूँ. आजच्या या झाडं लावण्याच्या कार्यक्रमास माननीय ब्राह्मणकर साहेब, PD साहेब NHAI, माननीय GM साहेब IRB आणि ढगे साहेब आणि उपस्थित मॅडम यांच्या थ्रू आपल्याला झाडं मिळाली आहे लावण्याकरिता, पठाण मॅडम यांच्या थ्रू आपल्याला जे झाडं लावायचा कार्यक्रम आज केला आहे NHAI आणि IRB संमतीने, जास्तीत जास्त झाडं जगवण्याचा आमच्यातर्फे आम्ही प्रयत्न करू एवढं आम्ही सांगू इच्छितो. मी चंद्रशेखर भागवत, जनरल मॅनेजर IRB इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी. आमच्याकडे नॅशनल हायवेच्या तळेगाव ते अमरावती या 66 किलोमीटर लांबीच्या वृक्षाची लागवड झालेली आहे प्रोजेक्टमध्ये. त्याच्या देखभाल दुरुस्तीचं काम आहे. ही देखभाल दुरुस्ती करत असताना या संपूर्ण लांबीत आम्ही सगळ्या झाडांची निगा देखभाल वर्षभर करत असतो. आमच्याकडे मोझरी येथील लिटिल स्कूलकडून आणि त्यांच्याकडे असलेला इब्राहिम नावाच्या विद्यार्थ्याकडून असं प्रपोजल आलं होतं की त्यांना 1,20,000 झाडं प्लांटेशन करायची या लांबीत इच्छा आहे.
त्यांच्या या सूचनेचं आम्ही नॅशनल हायवेच्या वतीनं स्वागत केलं आणि आज या किलोमीटर नंबर 29 डाव्या बाजूला आज आम्ही त्याच्यापैकी काही वृक्षांची लागवड आज इथं केलेली आहे. वातावरणाचा आणि पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी, इको फ्रेंडली वातावरण क्रिएट व्हायसाठी झाडं लावणं, जगवणं आणि त्याची निगा राखणं हे अत्यंत आवश्यक असल्यामुळं या त्यांच्या सूचनेचं स्वागत आम्ही केलेलं असून त्यांच्या वृक्षारोपणाला आम्ही संपूर्ण पाठिंबा दर्शवून अशा प्रकारचं वृक्षारोपणाचं जे काम आहे ते आज सुरू केलेलं आहे. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा महावॉईस न्यूज. भूमिका स्पष्ट. जय महाराष्ट्र.